स्वतःच्या जिद्दीचे भांडवल घेऊन उभे राहणाऱ्या माणसांना पराभूत करणे हे खूपच अवघड असते. प्रवासाच्या वाटा या कितीही खडतर असल्या तरीही एका वळणावर थोडीशी विश्रांती घेऊन उरलेल्या प्रवासाचे नियोजन करणे आणि आणखीनच जोमाने पुन्हा प्रवासाला सुरुवात करणे म्हणजेच आयुष्य होय. निर्मळता ही फक्त नारळाच्या पाण्यातच असते. बाकी प्रत्येक गोष्टीमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भेसळ ही नक्की असतेच. माणसं तशीच असतात, फक्त त्यांच्या गरजा बदलतात. म्हणूनच माणसं बदललेली जाणवतात. आपल्या विचारांचा आणि आपल्या तत्वांचा पाया जर आदर्श व चांगला असेल तर परिस्थिती कोणतीही आली तरीही आपण आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकतो. तुमच्या स्वभावातील दोष दाखवणारे लोक खरं तर जपा, कारण तेच तुम्हाला तुमच्या आयुष्याची योग्य दिशा दाखवतात. आणि खोटं कौतुक करणारे लोक तर स्वतःच्या फायद्यासाठीच कौतुक करत असतात, ते तुम्हाला योग्य दिशा कधीच दाखवत नाहीत. माणसाला त्याच्या आयुष्यातील भोग हे भोगूनच संपवावे लागतात. ते कधीही टाळता येत नाहीत, कारण ते त्याच्या कर्माचेच फळ असते. आपलं कोण आणि परकं कोण या प्रश्नाचे उत्तर सहजासहजी कधीच मिळत नाही. सगळे आपले आहेत का फक्त आपले असल्याचा देखावा करतात हे कधी समजत नाही. आणि माणूस मात्र सगळे आपलेच आहेत या भ्रमातच जगत असतो. खराब पाणी दिलं म्हणून रोपटं कधीच आपली वाढ थांबवत नाही. मग कुणाच्या वाईट विचारांचा विचार करून आपण आपल्या प्रगतीचा मार्ग कधीच थांबवायचा नाही. घमंड म्हणून नाही तर आपल्या स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आपल्या आयुष्यातील काही लोकांची साथ ही माणसाला सोडावी लागते. एखाद्याला मनापासून माफ करणे हे चांगले असतं. घडून गेलेल्या वाईट आठवणी विसरणे हे उत्तम असते. पण या सगळ्यात आपली प्रगती थांबू न देणे हे सगळ्यात उत्तम असते. स्वतःच्या मानसन्मानासाठी जरूर लढा, पण कधी चुकीच्या व्यक्तीची साथ देऊ नका. आणि निर्दोष व्यक्तीला कधी त्रास देऊ नका. सुख आणि दुःख हे आयुष्यात येतच राहतात, परंतु येणारा प्रत्येक क्षण आनंदी कसा करायचा हे फक्त आपल्याच हातात असतं. दुसरं कोणीही तुम्हाला आनंद देऊ शकत नाही, कारण तो आपल्या मनातच असतो. पुस्तकाने शिकवलेले ज्ञान हे आयुष्य जगण्यासाठी उपयोगी पडते. आणि निसर्गाने शिकवलेले ज्ञान हे आयुष्यातील योग्य वेळ आल्यानंतर स्वतःत बदल करण्यासाठी उपयोगी पडते. झाडाला कितीही गोड फळे लागली म्हणून फळे पाडण्यासाठी दगडाचा मार चुकवता येत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही कितीही चांगले वागलात तरीही लोकांच्या टीकांपासून तुमची मुक्तता नसते. एखाद्याने केलेले उपकार, एखाद्याला दिलेला शब्द आणि आपल्या अडचणीत उपयोगी पडलेली माणसे यांना कधीही विसरायचं नसतं.